जलदिन सप्ताहांतर्गत मोहोळ तालुक्यातील अंकोली इथं विविध स्पर्धा शिबिरं तसंच प्रबोधनपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक जलदिन सप्ताहाच्या निमित्तानं बावीस मार्च या जागतिक जलदिनाचं औचित्य साधून धानुका एग्रीटेक लिमिटेड पुणे आणि शिवरत्न कृषी सेवा केंद्र शेज बाभुळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय अंकोली येथे चित्रकला स्पर्धा जलदिंडी आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं धानुकाचे विभागीय विक्री व्यवस्थापक महेश गायकवाड वरिष्ठ विक्री अधिकारी सचिन जाधव यांनी पाण्याचं महत्त्व आणि संरक्षण याविषयी मार्गदर्शन केलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवा वक्ते अमोल रणदिवे उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांनी पाण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांची बांधणी करत असताना प्रथम पाण्याचा विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करून ते सर्वांसाठी खुलं केलं महात्मा फुलेंनी सरकारने तलाव धरणं बांधून शेतकऱ्याला वेळेवर पाणी पुरवठा करावा असं सांगितलं अंकोली येथील सेवाग्राम या संस्थेनं केलेल्या या कार्याचं कौतुक केलं या कार्यक्रमासाठी अंकोलीचे सरपंच संदीप पवार शिवरत्न कृषीचे नागेश भंडारे विष्णूदेवा पवार तंटामुक्ती अध्यक्ष शिवराज पाटील शरद भंडारे माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास गरड मल्हारी नामदे बाबासाहेब नवले आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बागवान यांनी केलं तर आभार डी बी पवार यांनी मानले